भारताच्या साईखोम मीराबाई चानो हिनं जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून पुन्हा एकदा भारताचं नाव जागतिक यादीत उज्ज्वल केलंय मागील दोन दशकात जागतिक स्पर्धेत भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा करणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे यापूर्वी कर्णम मल्लेश्वरी यांनी एकोणवीसशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णवच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलंय हे पदक मिळवून पुन्हा एकदा एका महिलेनं भारताच्या इतिहासात एका सुवर्ण क्षणाची नोंद केली आहे भारताच्या सैखोम मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे तिनं अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात स्नॅचमध्ये पंच्याऐंशी आणि क्लीन जर्कमध्ये एकशे नऊ असं एकशे चौऱ्याण्णव किलो वजन उचलून भारताला दोन सुवर्ण सुवर्णपदक मिळवून दिलंय अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे बावीस वर्षांपूर्वी करनाम मल्लेश्वरी हिनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती अमेरिकेतील अनाहिममध्ये झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये चानूने सुरुवातीला स्नॅचमध्ये पंच्याऐंशी किलो वजन उचललं त्यानंतर क्लीन जर्कमध्ये एकशे नऊ किलो वजन उचलून तिनं सुवर्णपदकावर नाव कोरलंय यापूर्वी कर्णाम मल्लेश्वरी हिनं एकोणवीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणवीसशे पंच्याण्णवमध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती तब्बल बावीस वर्षांनी भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालंय थायलंडच्या सुक चारोनला रौप्य तर सेगुरा आणा कास्य पदकावर समाधान मानावं लागले भारतीय रेल्वे खात्यात काम करणाऱ्या चानूला दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते ती कसर तिनं आज सव्व्याच भरून आहे बक्षीस वितरणावेळी तिरंगा फडकताना पाहून दोन हजार चौदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेची रौप्य पदक विजेती असलेल्या चाणूचे डोळे अभिमानानं भरून आल्यात ब्युरो रिपोर्ट नवी दिल्ली